पुरोगामी विचारसरणीच्या संतांच्या भूमी असलेल्या महाराष्ट्रात घडतं तरी काय, आणि ते सुद्धा अमरावती जिल्ह्यातच. जाती अत्याचाराला कंटाळून गाव सोडण्याची ही अमरावती जिल्ह्यातील ते सुद्धा आता पुन्हा घडलेली चांदूर रेल्वे तालुक्यातील तिसरी घटना समोर येत आहे. याच चांदूर रेल्वे तालुक्यात काही महिन्यांपूर्वी जातीय अत्याचाराला कंटाळून अनेक कुटुंबियांनी गारठलेल्या थंडीत गाव सोडले होते. त्या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात पसरले होते. शेवटी महिला व बालविकास मंत्री सह प्रशासनाने दखल घेऊन त्यांना न्याय दिला होता. आता मात्र याच चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर गावात गेल्या 25 वर्षांपासून पाण्याची समस्या असताना त्यातही अलीकडे अनेक दलित कुटुंबालाच अनेक दिवसांपासून पाणीच मिळत नसल्याने येथील दलित कुटुंबाने घर सोडून रस्त्यावर शेकोटी करून रात्र काढली. अमरावती जिल्ह्यात विकासाचे धडे मोठे बॅनर सडकीने पाहायला मिळतात, पण लोकांना कधी जागेसाठी तर कोणाला हक्काच्या घरासाठी, कोणाला पाण्यासाठी आंदोलन उपोषण करावे लागत असेल, तर गावाच्या बाहेर राहायला जावे लागत असेल, तर खरंच विकास झाला म्हणावा का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूरच्या वार्ड नंबर 1 मधील लोकांनी पाण्यासाठी रात्रीच गाव सोडले. तब्बल 28 दिवसांपासून वार्ड नंबर 1 मध्येच ग्रामपंचायतने पाणी पुरवठा न केल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला असून ग्रामपंचायत उपसरपंचाने जाणीवपूर्वक दलितांचा पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप सुद्धा महिलांनी केला आहे. यामुळेच मध्यरात्रीपासून अनेक दलित लहान मुलांबाळांसह गावाबाहेर पडून रात्रभर शेकोट्या पेटवून रात्र काढली. आमच्या सावंगी मग्रापूर गावात बाकी ठिकाणी पाणी आहे, 1 नंबर वार्डात पाणी नाही. 25 वर्षापासून आमची पाण्याची समस्या आहे. प्रशासनासोबत भांडून राहिलो, त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि आता आम्ही गावावर बहिष्कार टाकून इथे पिरंबाची विहीर आहे पानवट्यावर, आम्ही आता येऊन बसलो आहोत घरदार सगळं सोडून. पासून 1 नंबर वार्डात पाणी आलं नाही, उद्या त्याला पूर्ण 28 दिवस होऊन राहिले तरी आमच्या वार्डात अजून नळ आला नाही. पूर्ण इकडे पाणी आहे, फक्त 1 नंबर वार्डातच पाणी नाही. ही समस्या आमची पाण्याची, म्हणून आम्ही पिरंबाच्या विहिरीपाशी येऊन बसलो आहोत घरदार सोडून. उद्या जर काही झालं आमच्या जीवाला, आमच्या घरादाराला, तर त्याला त्याची जबाबदारी प्रशासनाकडे राहील. मी सावंगी मग्रापूर येथील रवींद्र शंकरराव गडलिंग रहिवासी असून मी वैयक्तिक बोअरकरिता परमिशन मागितली, पण ग्रामपंचायतने माझी परमिशन नाकारली. तसेच BDO सरांना पण मी निवेदन दिलं होतं, त्यांनी पण आम्हाला अजूनपर्यंत उत्तर नाही दिलं. तर ज्यावेळेस मी ग्रामपंचायतला अर्ज केला होता नळकणी बोअरकरिता, तर त्यांनी मासिक सभेत ठेवले असतं, त्यांनी सांगितले की तुमची मासिक सभेत परवानगी नाकारण्यात आली आहे. तर मी ग्रामपंचायत ठराव मागितला असता त्यांनी मला ठरावामध्ये सांगितलं की गावात 43 टनाचा वेटचा मशीन येईल, त्याच्यामुळं रोड नाल्या उखडून जाईल व जे गावातील सार्वजनिक विहिरी आहे त्यांचं पाणी आटून जाईल. त्याच्यामुळं आम्ही कोणालाच बोर मारू देणार नाही व कोणालाच परमिशन देणार नाही. तर सर, त्याच्यानंतर रोडचं काम झालं, त्यावेळेस रोडचे ओव्हरलोडच्या गाडी आले, गिट्टी आली, वाळू आली, कैडवास्ट आली, पण त्यांचं पण वेट जास्तच असेल ना, तेव्हा त्यांच्या नाल्या खचत नाही का, तेव्हा त्यांचे रोड खचत नाही का. मला सर बोर मारू नाही दिला. 10 एप्रिलला गावात एक बोर झालेला आहे, तर मी SC असल्यामुळे मला 11 एप्रिलला लगेच दुसऱ्या दिवशी मारू नाही दिला, त्याच्यामुळे हा दलितावर अत्याचार होत आहे सर. तर मला लवकरात लवकर न्याय मिळण्यात यावा.